नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. हकीकत अशी की फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अंमलदार गवळी हे त्यांच्या कक्षात ड्युटी करत असताना नवीपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मुळीक आणि त्यांचा मुलगा विश्वजित मुळीक यांनी त्यांचे ड्रायव्हर अमित गायकवाड यांची तक्रार योग्य प्रकारे का घेत नाही म्हणून शिवीगाळ दमदाटी करून अंगावर धावून जाऊन सरकारी कामात अडथळा केल्यामुळे ठाणे अंमलदार गवळी यांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात अटक होईल या भीतीपोटी अशोक मुळीक आणि विश्वजित मुळीक यांनी ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी मुळीक यांचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला होता. न्यायालयाने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून अशोक मुळीक आणि विश्वजित मुळीक यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदरची कामगिरी आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट आकाश देटे यांनी तर सरकार पक्षातर्फे दत्ता पवार यांनी केली आहे. कोल्हापुरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक किशोरराव मुळीक राहणार नवीपेठ सोलापूर यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झालेला होता. त्यामध्ये सदरचा गुन्हा जो आहे तेथील ठाणे अंमलदार श्री गवळी यांनी दाखल केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की 20/2/2021 रोजी ज्यावेळी ते त्यांच्या कक्षामध्ये काम करत असताना त्यावेळी हे अशोक मुळीक जे आहेत त्यांचा मुलगा विश्वजित त्या ठिकाणी एका ड्रायव्हरला घेऊन आला आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना ठाणे अंमलदार यांना उद्धट उर्मट उत्तरे दिले. अरवाच्या भाषेत त्यांच्याशी अपमानास्पद वागला आणि त्यानंतर अशोक मुळीक हे त्या ठिकाणी आले. त्यांनीही त्यांना शिवीगाळी आणि दमदाटी केली आणि सरकारी कामात अडथळा केला, धमकी दिली आणि अशा प्रकारे कृत्य झाल्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला. सदरच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना अटकेची शक्यता निर्माण झाल्यामुळं आम्ही अशोक मुळीक यांच्यातर्फे सोलापूर येथील सदर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला. त्यामध्ये आम्ही काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा मांडला की ही शाब्दिक चकमक आहे, त्याच्या अनुषंगानं द्वेषभावनेतून गुन्हा हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये अशोक मुळीक आणि त्यांचा मुलगा यांनाच खूप अपमानास्पद वागणूक पोलीस स्टेशनमध्ये मिळालेली आहे. आम्ही पोलीस स्टेशनला हजेरी देण्यास तयार आहोत आणि आमचं निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करण्यास तयार आहोत, त्यामुळं अटकेची कुठली आवश्यकता नाही आहे अशी विनंती कोर्टाला केली. कोर्टाने प्रकरणातील गांभीर्य आणि कागदपत्र या सर्वांचा विचार करून अशोक मुळीक यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आणि त्यांना दर शनिवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचं बंधन झालं.